पण हे जे प्रेम मी पाहिलं की दिव्यांगांवर ती माणसं प्रेम करतात की परमेश्वराची याच्यावर अवकृपा झालेली आहे, आपण याला अधिकाधिक चांगलं प्रेम देऊ आणि सांभाळून घेऊ, हे जगाच्या इतिहासात कुठे नाही. त्यानंतर 2006 यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी कामाला जातो 100 कुष्ठरोगी घेऊन, ज्या पॉकेटमध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या होत होत्या, वर्ल्ड कॅपिटल ऑफ सुसाईड असं त्याची ख्याती होती, ती कोलाम जात, पहिली जात आदिम जाती माडिया, तिथे कोलाम जात, तिथे मी गेलो तर तिथे परत लोकांना अन्नाची आघाडी काही माहीत नाही. आणि हे आदिम जाती म्हणतात, आदिवासी नाही, आदिम जाती यांना म्हणतात. आणि तिथे गोमाता म्हणून आईचं दूध कोणी काढत नाही, दूधच नाही, हजारो मला तिथे पशु दिसले पण चारा नसल्यामुळे रोड होते आणि आईचं दूध आपण काढत नाही. इसवीसन 2006 हा त्यातला फोटो. आणि त्याही ठिकाणी कुष्ठरोग्यांना विस्थापित केलं जात नव्हतं, परमेश्वराची परत ती अवकृपा त्याच्यावर झाली आहे, आपण अधिकाधिक त्याच्यावर प्रेम करू. मग ते पोलिओग्रस्त असो अंध असो त्यांची सगळी तिथे व्यवस्था ते समाप्त करायचं, मग त्याचे टनांनी सगळे लोक उचलून इकडे आणलेले होते, त्यांना प्रशिक्षण दिलं आणि समाजामध्ये ते वापरले. म्हणून जगाच्या इतिहासात असं पहिल्यांदा झालं की कुष्ठरोगी जो दलितातील दलित पीडितातील पीडित सगळ्यात शेवटचा घटक की ज्यांना अजूनही मानवाधिकार नाही, आनंदात आला तर एकच रेशन कार्ड आहे, त्यांच्या भीषण समस्या अजूनही आहेत, त्यांना मतदानाचा हक्क नाही. तुम्हा सगळ्यांना तरी मतदानाचा हक्क आहे, त्यांना मतदानाचा हक्क नाही, आधार कार्ड नाही, अशी समस्या त्यांची आहे. आणि त्यांनी अंधशाळा काढावी, अपंग शाळा काढावी, कर्णबधिरी शाळा काढावी, एवढं कसं काढावं, हे उलटं झालं. या संस्थेने 30 लाख सोफार दिव्यांगांचं काम केलेलं आहे जगामध्ये, याच्या जवळपास येणारा आकडा जगामध्ये कुठेही नाही. नुसतंच काम नाही, सेवा नाही केली, ते माझ्याकरता सगळे कामं करायचे, मी फुकट खातो. त्यांना पराक्रम पुरुषार्थ आत्मसन्मानाचं प्रतीक बनवलं. तुमच्या सगळ्यांचे आदर्श सदाशिव ताजने यांचं नाव जगामध्ये व्हायला पाहिजे, कारण तो अपंगशाहीचा पंतप्रधान आम्ही त्याला म्हणतो. 1972 त्याला टोपल्यामध्ये आणून तिथे आंदोलनामध्ये त्याच्या आईवडिलांनी नेऊन टाकून दिलं, चालता येत नव्हतं त्याला. आज तो अपंगशाहीचा पंतप्रधान म्हणून जगामध्ये त्याची ख्याती आहे. आणि त्याची प्रेरणा पाहून टार्नोस्की म्हणून इंग्लंडच्या राणीचा मावस भाऊ 64 तिथे आला आणि मी आयुष्यात पहिल्यांदा व्हीलचेअर बघतो, लँड रोवर बघतो. त्या खिडकीतून दर त्या लँड रोवरच्या त्याने मला असा हात केला, आम्ही शाळेमध्ये शिकत होतो, मला असं वाटतं की त्याने असा हात दाखवला. तो म्हणाला की इथे काय आहे, तुम्ही त्याला आपल्या लोकली मॅन्युफॅक्चर्ड इंग्लिशमध्ये आमचं लोकल इंग्लिश त्याच्यामध्ये त्याला मी सांगितलं. तो म्हणाला यांचा जो हे आहे डॉक्टर मारवा ते माझे मित्र आहेत, ते मला परत गंमत वाटली. 1964 इंग्लंडच्या राणीचा मावस भाऊ मारवाचं नाव घेतो कारण त्यांनी पोलिओग्रस्तांकरता बरंच काम केलेलं होतं. आणि मी त्यांना सांगितलं असं असेल ते पुस्तक, ते म्हणाले मी राहू का, राहा म्हटलं. तिथे आमचं झोपड्या होत्या, झोपड्यामध्ये ते राहायचं, कमोड नव्हतं. ते कमोड आम्ही लगेच असं लाकडाचं तयार केलं. ती व्यक्ती 44 आनंदवनात येते व्हीलचेअरमध्ये, लक्षात ठेवा 44, तुम्ही चंद्रपूरमधले लाखो करोडो लोक अजून तिथे आलेले नाहीत, तो माणूस 44 तिथे येतो आणि आपली बॉडी बाबा आमटेंच्या बाजूला टाकतो. आणि ती प्रेरणा त्याच्यावर आपल्याला मराठीमध्ये किंवा धड्यावर पुस्तकामध्ये धडे टाकायला पाहिजे की त्या माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती अशी होती की आनंदवन परिवार, त्याने आपलं लग्नसुद्धा तिथे केलं, त्याच्या मुलांनीसुद्धा आपलं लग्न आनंदवनातमध्ये अपंगान दिव्यांमध्ये त्यांनी लग्न केलेलं असेल. या गोष्टी पेपरमध्ये दुर्दैवाने येत नसतात. आणि त्याच्याबरोबर याच रस्त्याने वारंवार मी त्यांना हेमलकेशाला नेत होतो, ट्रकमध्ये प्रवास करत होते, ट्रकमध्ये. पण माझा जन्म ट्रक चालवण्यात गेला कारण महारोग्यांना अजूनही ड्रायव्हिंग लायसन्स नाही आणि मी तिथे लोकांना मीठ माहीत नव्हतं. आणि 1 पायली मीठ आणि एवढं मध, एवढी चारोळी आणि एवढं मीठ. आणि मी जेव्हा 100 किलो मीठ जेव्हा 1 पायलीवर मधा करता किंवा पायलीवर चारोळी करता द्यायला सुरुवात केली, तो पहिला परिवर्तनाचा होता. त्याचा साक्षीदार काउंट टार्नोस्की असतो. त्याच्याबरोबर
प्रिन्सेस डायना येणार होती पण तिचा अपघात झाला. त्याच्याबरोबर स्टीफन हॉकिन्स जगातले सगळ्यात मोठे दैवत, सगळ्यांचं अपंगांचं दैवत ते मानण्यात येतात, ते यायला निघालेत पण नागपूर एअरपोर्टला त्यांच्याकरता व्हील चेअर नव्हती, कारण त्यांची व्हील चेअर थोडी वेगळी होती, ते येऊ शकले नाही. तर या तऱ्हेने बाबा आंबेडकर ही लोक आकृष्ट का झाले, कारण त्यांना त्यांनी पराक्रम पुरुषार्थ आत्मसन्मानाचं प्रतीक त्यांनी बनवलं आणि त्यांना जॅक ऑफ ऑल ट्रेड्स आणि मास्टर ऑफ सम एकच नाही अनेक उद्योग त्यांनी दिले. इथे एक दिव्यांग आहे विजय उभार, तर विजय तुमच्याच गावाचा पोरगा आहे, त्याला दुर्दैवाने शिकलेलं आहे आणि त्यांनी अंधांचं एम ए पॉलिटिकल सायन्समध्ये केलेलं आहे, अंधांचं त्यांनी बी एड केलेलं आहे, अंधांचं त्यांनी आय टी आय केलेलं आहे, तो मला आता कॉम्प्युटर शिकवणार आहे आणि तो स्वरानंदमध्ये तिथे काम करतो. 1954-55 जेव्हा कुष्ठरोगी बरोडा शहरामध्ये सिनेमा बघायला गेले त्यांना हाऊसफुल म्हटलं, दुसऱ्या दिवशी गेले तेव्हा हाऊसफुल म्हटलं आणि नंतर त्यांनी आमच्यांना सांगितलं की आम्हाला हा मॅनेजर सिनेमा दाखवत नाही, आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. 5 किलोमीटर जंगल तोडत लोक टुरिंग थिएटर होती, तर मॅनेजर म्हणाले ठीक आहे आपण स्पेशल चहासारखा स्पेशल शो करू आणि त्यांनी थिएटरमध्ये मॅटिनी शो केला. दुपारचं उघडं पुलिंग थिएटर उघडं असतं, 15 कुष्ठरोगी तिथे होते, बाहेर येऊन बघतात तर फिनाईलच्या बकेट्स घेऊन लोक उभे होते थिएटर धुवायला. त्यामुळे आयुष्यात मी सिनेमा पाहिला नाही तर तुमचा विश्वास बसेल का? मी आयुष्यात लहानपणी 5-10 सिनेमे फक्त बघितले असते. मी सिनेमा बघितला नाही म्हणून देश बंद पडला नाही. मी नटनट्या ओळखत नाही कारण मी बॉलट आहे, मी नाही पाहिले सिनेमे. दंगल लाईन मंगल लाईन कुठला सिनेमा मी पाहिला नाही. मग जेव्हा पु ल देशपांडे यांना हे कळलं, पु ल देशपांडे नाव ऐकलं असेल तेव्हाला 2 टायर 3 टायर लाकडी होतं, ते आनंदवनामध्ये 35 वर्ष यायचे. माझ्या आईने जगामध्ये कुष्ठरोग्यांना लग्नाचा अधिकार जगामध्ये पहिल्यांदा दिला, कारण तलाक 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 तुम्हाला आज 3 म्हणावं लागतं, तुम्ही नुसतं महारोग म्हटलं तरी तुम्हाला तुरंत आज तलाक मिळेल. इतक्या वर्षानंतर काम करून ही जर परिणिती आहे आणि त्या काळामध्ये 54-55 माझ्या आईने जगामध्ये कुष्ठरोग्यांना लग्नाचा अधिकार दिला. माझ्या पत्नीने जी बालरोग तज्ज्ञ आहे तीही कुष्ठरोग तज्ज्ञ आहे, तीही गोल्ड मेडलिस्ट आहे, तिचे वडील 2-4 वेळा आमदार आणि खासदार होते पण तिने अजून पासपोर्टला सुद्धा अप्लाय केलं नाही, तिनेही सिनेमा पाहिला नाही. जोपर्यंत कुष्ठरोग्यांना पासपोर्ट मिळणार नाही तोपर्यंत मी पासपोर्ट घेणार नाही. तिचे वडील खासदार होते आणि आज ती बालरोग तज्ज्ञ आहे, कुष्ठरोग तज्ज्ञ आहे, ठीक आहे. पण आज मला इथं आठवण आली की काल परवा मी त्या विजयाने फोटो आणला की एक अपंगांकरता त्यांनी दिव्यांगांकरता माझ्या पत्नीने पाय केलेले आहे. गेले 12-13 वर्ष ती एक प्रॉस्थेटिक युनिट चालवते, ऑटो वॉक OWTO BOC. त्या पायाची किंमत पाहून मीच हजारलो की 5,37,000 रुपयाचा जो पाय एका सरकारी अधिकाऱ्याकरता तो पाय तयार केला. मग हे कोणी केलं की इंग्लंडच्या राणीच्या याच्यातले लोक तिथे यायचे, त्यांनी इंग्लंडमध्ये वॉकॅथॉन आयोजित केले आणि 50 लाख रुपये जमा केलेत आणि आनंदनामध्ये आपल्या देशातला खेड्यातला पहिला ऑटो वॉक प्रॉस्थेटिक युनिट तयार केला. पण इन्कम नसल्याने टेक्नॉलॉजिस्ट आहे डॉक्टर, ते 1.5-2 लाख रुपये महिन्याला पगार मागायचे आणि आमचं इन्कम काहीच नव्हतं. पण आता ती काय करते, कन्सल्टंट आणते आणि त्या मार्वांनी नाही मदत केली, मला मार्वांनी नाही मदत केली, तिथे नागपूरला ते केंद्र होतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की माझ्या बायकोनी आज 12-15 वर्षापूर्वी तिथे ते युनिट तयार केलेलं आहे. ते टेलर मेड, लाईट वेट, ॲक्रिलिक, कार्बन फायबर, मेंटेनन्स फ्री असे ते पाय असतात, हात असतात, पाय असतात, सगळे द्यायचे असतात आणि ती सगळ्यांना फ्री देते. पूर्ण लक्षात ठेवा, त्या तऱ्हेने धनाट्यांनी त्यांना, कारण ते पाय ट्रायसिकल तर आम्ही तयार करतो, 1 लाखाच्यावर ट्रायसिकल तिथे सदाशिव ताजनेंनी आपल्या वर्कशॉपमध्ये तयार केलेले आहेत. आज सगळ्या ऑटोमॅटिक आल्या ठीक आहे, पण ज्यावेळेला कोणी नव्हतं 73 साली सगळ्यात पहिली ट्रायसिकल आनंदवनामध्ये सदाशिव ताजनेंनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तयार केलेली होती. तर या तऱ्हेने आज मॉडर्न आल्या सगळ्या, माझ्या हस्तेच माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी दिव्यांगांना बऱ्याच ट्रायसिकल्स, त्या सेल्फ प्रॉपरली ट्रायसिकल दिल्या. अशा तऱ्हेने भारत सरकारच्या सर्वोच्च डिझेबिलिटी जी कमिटी असते त्याचा मी मेंबर होतो, जे कायदे यांनी सुनील जाधव सरांनी सांगितले तसे कायदे करणारा मी होतो तिथे डिझेबिलिटी कमिटीमध्ये. पण ते तिथं वर्किंग कमिटी म्हणतात, वर्किंग कमी आणि टी जास्त असतो म्हणून.
तुम्ही दिल्लीला कधी जात नाही, सगळ्यात मोठी शिक्षा मला द्यायची असते तर दिल्लीला जा, आपण आपल्या स्वयंप्रज्ञा आणि स्वयंशिक्षा आपण काही करू शकतो का? या तऱ्हेने माझी कन्या ती महाराष्ट्रामध्ये सर्जरीमध्ये पहिला नंबर होती, आई गोल्ड मेडलिस्ट म्हणून ती गोल्ड मेडलिस्ट, त्याने तिने आज तिथे निजबल प्रोजेक्ट एक काढलेलं आहे. सगळ्यांना माझी विनंती अजून ते सुरू व्हायचं आहे. स्वरानंदवन तुम्ही सगळ्यांनी इथे काही माझे कलिग्स आहेत, सहकारी आहेत, त्यांनी इथे स्वरानंदनमध्ये काम केलेले आहे आणि सुमारे 800 दिव्यांगांनी इथे कामं केलेली आहेत आणि आज उद्या परवापासून पुन्हा एक टूर महाराष्ट्राचा सुरू होतो आहे. मी श्रीरामला सांगू इच्छितो की माझ्या मुलींनी नवीन निजबल एक प्रकल्प काढला आहे, तो दिव्यांगांचा आपल्या देशातला पहिला की युनिव्हर्सिटीसारखा तो प्रकल्प आहे. दिव्यांगांची युनिव्हर्सिटी नाही, त्यात त्यांना शिक्षणही होईल, धंदे शिक्षणही होईल आणि हाफवे होऊनसारखं तुम्हाला जितके दिवस राहते तितके दिवस तुम्ही राहा. त्याचं नाव संधी निकेतनचं ते एक्सटेन्शन आहे की गिव्ह देम चान्स नॉट चॅरिटी, की दान माणसाला नादान दीन आणि लाचार बनवतं. म्हणून 1964 साली काउंट तर्नोस्कीने एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचे पैसे त्यांनी 67 साली आनंदवनाला दिले, त्यातून संधी निकेतनचा उद्गम होतो. त्या संधी निकेतनने हजारो दिव्यांना आजपर्यंत त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याचं हे एक्सटेन्शन निजबल आपल्या देशातलं पहिलं खेड्यातलं दिव्यांगांचं विद्यापीठ व्हावं अशी तिची ती अपेक्षा आहे. त्या तऱ्हेने आपण सगळे इथे आलेले आहेत, त्यांनाही मी शुभेच्छा देतो. संपर्क ठेवायचा असेल तर तुम्ही तुम्हाला परत विनंती करतो तिथे या, संपर्क ठेवा आणि जे काही करता येईल आपण सगळे मिळून. म्हणून पुलं असं म्हणाले की सुंदर मी होणार नाही, सुंदर मी करणार, या तऱ्हेने तुम्ही सुंदर करण्याचा प्रयत्न करा. केवळ नोकऱ्यांवर विसंबून राहू नका. नोकऱ्या किती आरक्षण आणि किती नोकऱ्या मिळणार हा एक प्रश्न असतो. पण दादा सरांनी सांगितलं की आम्ही खेड्यातल्या दिव्यांगांना अपंगांना बरेच त्यांनी मदत केली आहे, मला अभिमान वाटतो. पण त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही, ते तरुण आहेत, त्यांनी असं हे करावं, हे या गोष्टी पेपरमध्ये यायला पाहिजे, जाणीवपूर्वक इतर लोकांना त्या गोष्टी जर कळतील तर ते लोक पुढे येतील. त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचा मला मनपूर्वक शुभेच्छा देतो. या तऱ्हेने विद्यार्थी आणि डॉक्टर बागडे माझ्याकडे आले. मी कुठल्याही अशा कार्यक्रमाला जात नाही, गेले एक वर्ष मी थोडा आजारी होतो, माझ्या डोळ्यांवरही परिणाम झालेला होता आणि त्या स्वतः आल्यात आणि म्हणून मी इथे आलो. कार्यक्रमाची संख्या किती आहे, किती लोक आहेत, त्यापेक्षा त्याची दिशा, सोच, विचार हे महत्त्वाचं असतं. त्या सगळ्या तऱ्हेने मला तुम्ही बोलवलं. एका मंदिरात गेला, मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय देवाला बघू शकणार का? काय फरक पडतोय? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय, माझा देव तर मला पाहतोय ना, दृष्टी नाही तर दृष्टिकोन असला पाहिजे. देव तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. आपल्या अनुभवातून आताच डॉक्टर विकास सरांनी अनुभवातून उदाहरणातून आणि बऱ्याच अशा माहिती आपल्याला समोर व्यक्त केलेली आहे आणि आपलं मनोबल नक्कीच त्यामुळे वाढलेलं आहे. अपयशाच्या भीतीने खचून न जाता स्वाभिमान गुंडाळून आयुष्य जगलं पाहिजे आणि तुमच्यासमोर असेच बरंच मदतीचे हात, बरेच मार्गदर्शन आपल्याला आज या ठिकाणी मंचावर लाभलेलं आहे. तर यानंतर धन्यवाद विकास सर. यानंतर